जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, मी रोहित बापट, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक, यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आज आपण बघणार आहोत मनाचे श्लोक यातील 26वा श्लोक। देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला। करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। मंडळी, तुम्हाला हे माहितीच असेल की समर्थ रामदास स्वामी हे यांनी संन्यास घेतला होता, पण हा कर्मयोगी संन्यास होता। भक्ती मार्ग तर झालाच, पण भक्ती मार्गाला एका हातात धरून आणि दुसऱ्या हातामध्ये कर्मयोग घेऊन फिरणारा हा संन्यासी होता। त्यामुळे एकूणच जगाची चिंता करणे, संन्यासाला भय कशाचं? तसंच थोडंफार या श्लोकामध्ये पहिली पंक्ती जर आपण बघितली तर समर्थ म्हणतात की देहे रक्षणा कारणे यत्न केला। यत्न म्हणजे प्रयत्न किंवा खूप प्रयत्नांची पराकाष्ठा, अतोनात प्रयत्न। तर कशासाठी? तर देहे रक्षणा कारणे म्हणजे देहाच्या रक्षणासाठी। आता इथे फक्त देह म्हणजे शरीर एवढंच न घेता सर्व प्रकारचं रक्षण जे ऐहिक आहे, जे वस्तुस्थितीला धरून असलं तरी सुद्धा वास्तव जे आहे त्याच्यापासून दूर आहे। थोडक्यात देह इथे मी अर्थ जो घेतो तो असा आहे की तुम्ही स्वतः, मग तुम्ही विकत घेतलेल्या वस्तू असतील, सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रॉपर्टी असेल किंवा तुमची गाडी असेल किंवा आणखीन काही असेल, ते वाचवण्यासाठी आपण प्रचंड प्रयत्न करतो। छोटासा जर उदाहरण द्यायचं झालं तर असं की जवळपास आज प्रत्येकाकडे चार चाकी गाडी आहे। समजा त्याला कुठल्या तरी कारणाने कोणातरी कडून जर एक छोटासा ओरखडा जरी गेला तरी आपण भांडण करतो, करतो की नाही? म्हणजे थोडक्यात काय की त्याच्या रक्षणासाठी आपण यत्न करतो, प्रचंड काळजी घेतो त्या गाडीची किंवा स्वतःची सुद्धा। आज आपण स्वतःची एवढी काळजी घेतोय की शरीर सुद्धा अति काळजीमुळे आपलं रोगी बनत चाललंय। हे करू नका, ते करू नका, पावसात जाऊ नका, पाण्यात जाऊ नका। अर्थात मी असं म्हणत नाहीये की तुम्ही वाटेल ते करा, कारण की बुद्धी आणि सत्सद्विवेक बुद्धी हा सुद्धा काही एक प्रकार आहे, पण तरी सुद्धा आज आपण बघतो की या देहाच्या रक्षणासाठी, या वस्तूंच्या रक्षणासाठी आणि या मृतप्राय, कधी ना कधी हा देह निघून जाणार आहे। देह हे पूर्ण सत्य आहे का? नाही, पूर्ण सत्य आत्मा आहे। पण मग जी गोष्ट नष्ट होणार आहे हे माहीत असून सुद्धा आपण या प्रयत्नात असतो की ही अमर व्हावी, हा तर अशक्यप्राय गोष्ट झाली आहे। तर ते समर्थ रामदास स्वामी इथे म्हणतात की देहे रक्षणा कारणे यत्न केला, खूप प्रयत्न केला की आपण देहाला वाचवावं, आपलं आयुष्य मोठं व्हावं। बरेच जणांना आपण अमर आहोत असे भास व्हायला लागतात। याचं कारण असं आहे की त्यांना वाटतं की आपण आपल्या देहाचं रक्षण पूर्णपणे केलेलं आहे। परी शेवटी काळ घेऊन गेला। तुम्ही काहीही करा, तुम्ही कितीही खर्च करा, तुम्हाला जे हवं ते करा, तुम्ही कितीही रक्षण केलं तरी काळ जो आहे तो शेवटी तुम्हाला कधी ना कधी घेऊन जाणारच आहे। या देहाचा कधी ना कधी त्याग करायचा आहेच आहे। किंवा वस्तू, जे मी म्हणलो मगाशी की तुमचं घर असेल, तुमची गाडी असेल, त्याचा पण कधी ना कधी त्याग करावाच लागणार आहे। प्रत्येक गोष्टीचं
इंग्रजीत सांगायचं झालं तर एक्सपायरी डेट ही ठरलेली आहे. गाडी सुद्धा काही अमर आहे का? नाही. गाडीचा शेवट हा शेवटी कुठल्या तरी भंगार खाण्यातच होणार, तुम्हाला ती गाडी कितीही आवडो. मग जी गोष्ट नष्ट होणार आहे कधी ना कधी, त्याच्याविषयी एवढा मोह असणं कितपत योग्य आहे की ज्याला आपण सत्य आणि कर्म यांच्याही पलीकडे जाऊन समजतो. मृत प्राय गोष्टींसाठी की ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत, नश्वर आहेत, त्या गोष्टींसाठी आपण सत्य आणि कर्म यांच्यापेक्षा जास्त महत्व देऊ लागलो की षड्रिपूंनी आपण ग्रासले जाणार हे नक्की. मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? या मोहातून आणि हे देहरक्षणातून बाहेर कसं पडायचं? तर त्याचं उत्तर तिसऱ्या पंक्तीमध्ये समर्थ रामदास देतात की करी रे मना भक्ती या राघवाची. राघवाची अर्थात मी इथे परमेश्वराची या अर्थाने घेतो की हे देह तुझ्या वस्तू, मी, माझं घर, माझी गाडी, माझं अमुक, माझं तमुक, हे शेवटी काळ घेऊन जाणार आहे. काही हातात काही राहणार काही नाही, अमर काहीही नाही. मग काय कर? या परमेश्वराची भक्ती कर, त्या परमेश्वराच्या मार्गावरती राहा, त्याचं चिंतन कर, त्याचं मनन कर. त्यांनी काय होईल? तर पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. त्यामुळे काय होईल की ही जी भवाची चिंता, भवाची म्हणजे जगाची, ही जी जगाची चिंता जी आहे ती सोडून दे. पण ती सोडून दे म्हणजे कुणावर सोडून दे? तर ती त्या परमेश्वरावर सोडून दे. आता पहिल्या पंक्तीकडे आपण परत जाऊ की हे देहरक्षण आपण कशासाठी करतो? कारण की जगात जे काही चालू आहे, जगात जे काही घडतंय, त्याच्या भीतीने, त्याच्या चिंतेमुळे आपण या प्रयत्नात असतो की आपण आपल्या गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. आपली जी आपल्या ज्या ऐहिक गरजा भागवणाऱ्या वस्तू आहेत त्या सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. का? कारण की तुम्ही जर गाडीला किल्ली तशीच ठेवली तर गाडी कोणीतरी घेऊन जाईल. ही झाली जगाची चिंता. अर्थात कर्मयोग हेच सांगतो की गाडीला किल्ली ठेवू नये. पण त्यासाठी कासावीस होण्याची काहीच गरज नाही. काही ना काही गोष्टी घडत राहणार ज्या तुमच्या हातात नाहीत. त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काहीही उपयोग नाहीये. मग तुमच्या हातात काय? तुमच्या हातात तुमचं कर्म आणि त्या परमेश्वराचं चिंतन. त्याच्यामुळे काय होईल? जेव्हा तुम्हाला ऐहिक गोष्टींबद्दल मोह नसेल आणि तुमच्या मनात भक्ती असेल आणि कर्मयोगाने तुम्ही पुढे जात असाल, तर त्याचा परिपेक्ष जो तुम्हाला मिळेल, त्याचा उत्तर जे तुम्हाला सापडेल ते हे की पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. तुम्ही जगाची चिंता सोडून द्या. कल्पना करून बघा की एक 2 मिनिटासाठी जग कसं आहे, जग काय म्हणेल, जगाची रीत काय आहे, जग कसं चालतं, या 4 गोष्टींचा फक्त काही मिनिटांसाठी तुम्ही पूर्णपणे विचार मनातनं काढून बघा. एक प्रकारचं हलकेपण तुम्हाला जाणवेल. आणि हे हलकंपण जे आहे ते काही कुठल्या वजनाचं किंवा वस्तूचं नाही आहे, ते मनाचं हलकंपण आहे. कारण की जेव्हा तुम्ही भयमुक्त व्हाल जगाच्या गोष्टींपासून, तेव्हा तुम्ही योग्य गोष्ट करायला तुमचा धीर वाढेल. कधी कधी आपण योग्य गोष्ट करत नाही कारण की आपल्याला जगाची चिंता असते. जेव्हा ही जगाची चिंता संपेल तेव्हा माणूस हा संन्यासी होतो. संन्यासाचा अर्थ असा नव्हे की सगळं सोडून तुम्ही संन्यास करा. कारण की समर्थ रामदासांनीच सांगितलंय की संसार करावा नेटका. ज्यावेळी जे ते करणं तुम्ही गरजेचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे. मग तो संसार असेल, कुटुंब असेल, नोकरी असेल, काही असेल, तुम्ही योग्यच गोष्ट केली पाहिजे. त्यासाठी जगाची चिंता गेली पाहिजे, भय गेलं पाहिजे. हे भय कधी जाईल?
जेव्हा त्या राघवाची परमेश्वराची तुम्ही भक्ती कराल, आणि हे कधी शक्य होईल, जेव्हा तुम्ही या देह रक्षणासाठी जो काही आटापिटा चालवलाय तो जेव्हा तुम्ही बंद कराल, हे समजून हे उमजून की शेवटी हे सगळं निघून जाणार आहे, तेव्हाच तुम्हाला या भक्तीचा मार्ग दिसेल। तोपर्यंत दिसणार नाही, तोपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा स्वार्थच दिसणार। तर मित्र हो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील 26व्या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये। मित्र हो, तुम्हाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल किंवा काही सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा, मला ऐकायला जरूर आवडेल। तर पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन, तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।